संभाजी आरमारच्या जिल्हा प्रमुखपदी अनंतराव नीळ तर सरचिटणीसपदी गजानन जमदाडे यांची निवड करण्यात आली. नुकतीच संभाजी आरमार नूतन पदाधिकारी निवड आणि विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. पार्क स्टेडियम इथं पार पडलेल्या या बैठकीत विविध विषयांच्या चर्चेनंतर नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. या बैठकीत संघटनेच्या प्रवक्तापदी मनीष काळे, सरचिटणीसपदी गजानन जमदाडे, सोलापूर विभाग जिल्हा प्रमुखपदी अनंतराव नीळ यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संस्थापक श्रीकांत डांगे यांनी मार्गदर्शन केलं. एका तपश्चर्येनंतर ज्यांची आपण निवड केली असे आपले भाई, या सगळ्यांना मी मनापासून या नवीन निवडीच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून चांगलं काम घडो अशी त्यांना सदिच्छा देतो. तर कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. नूतन पदाधिकाऱ्यांसह अजिंक्य पाटील, अश्विन संघवे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. हे सगळ्या फिक्या गोष्टी सगळ्या का, तर आपण आपल्या कुटुंबातून ज्यावेळेस बाहेर पडतो समाजासाठी काय काम करायची इच्छा असते, तेव्हा सामाजिक कार्य करत असताना आपल्याला एक प्रॉपर ट्रॅक हवा असतो, एक प्रॉपर मार्ग हवा असतो. पण कसं आहे हे असताना की चांगले विचार, चांगल्या विचाराने प्रेरित व्यक्ती आपल्याशी पाठीशी आपल्या उभं राहिलं पाहिजे, आपल्या बरोबरीनं राहिलं पाहिजे, ही एक अपेक्षित गोष्ट असते. ह्याच्याशिवाय जे माणसाला यश मिळत नसतं, माणूस यशस्वी होत नसतो. मी 1999 पासून बापू तात्यांसोबत आहे. तात्याने यावेळी महिला आघाडीच्या उमा राजपूत, रेखा वनकडे, कविता मराळ, लक्ष्मी गायकवाड, शोभा घंटे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, शहराध्यक्ष सागर ढगे, उपजिल्हा प्रमुख प्रमोद जगताप, विद्यार्थी प्रमुख सोमनाथ मस्के, तुळजापूर तालुका प्रमुख ओम भोसले, तुकाराम जाधव, गिरीश देवकते, राजशेखर बोरगावे, अमित कदम, राहुल कांबळे, सचिन गायकवाड, निलेश गर्जे आदींची उपस्थिती होती.